नमस्कार, मी कृष्णकुमार गावण. माझ्या अविस्मरणीय या यूट्यूब चॅनलतर्फे आपले हार्दिक स्वागत. करोनाच्या संकटाशी आपण लढत असतानाच चित्रपटसृष्टीला देखील आणखी एक वेगळं ग्रहण लागलेलं दिसतं आहे. 29 एप्रिलला ज्येष्ठ अभिनेता इरफान खान याचं निधन झालं, आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 एप्रिलला आपला लाडका ऋषी कपूर आपल्याला सोडून गेला. त्याच्या धक्क्यातून आपण आजही सावरलेलो नाही होत, पण तरीही मला माझ्या लाडक्या ऋषी कपूरशी ज्या दिवशी तो 30 एप्रिलला गेला असा काय मुहूर्त त्याने साधला त्या दिवशी मी त्याच्याशी संवाद साधायचा मी प्रयत्न केला आहे. एक माझा प्रामाणिक प्रयत्न, माझ्या लाडक्या ऋषीशी मी संवाद साधतो. प्रिय ऋषी, आज 30 एप्रिल भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची 150वी जयंती. तुला आठवत असेल की तुझ्या आजोबांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. तुझ्या वडिलांना जेव्हा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांच्या अंगात त्राण नव्हतं, त्यामुळे राष्ट्रपती स्वतः स्टेजवरून खाली उतरले आणि राजसाहेबांच्या हातात तो पुरस्कार दिला. तुझे शशी अंकल तेही बेडरिडन होते आणि त्यावेळेला त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. आणि काय योगायोग, काय मुहूर्त साधलं आहेस, आजच्या दिवशीच तुझी तू एक्झिट घेतलीस, खरंच वाईट वाटलं. आपल्या मराठीत म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तर तुझे पाय आम्ही पाहिले पावसात भिजताना. जरा आठव, राते दशो दिशा ओसे कहेगी अपनी कहानियां. न रहोंगी तुम न रहोगे फिर भी रहेगी निशानियाँ, या प्यार हुआ इकरारचं गाणं चित्रित केलं तुझ्यावरती आणि तुझ्या भावंडांबरोबर तू तुरुतुरू चालत चालला होतात, पावसात भिजत चालत होता, आपला आनंद व्यक्त करत होतास. पण खरी तुझी एंट्री झाली चित्रपटसृष्टीमध्ये मेराराम जोकरच्या निमित्ताने. पहिल्या भागामध्ये तू तुझं अभिनय कौशल्य सिद्ध केलंस. पहिला भाग मेराराम जोकरचा पाहताना असं वाटतं की हॉलिवूडचा चित्रपट आहे की काय. तुझे पितामह जे म्हणजे ज्याला मी चित्रपटसृष्टीचा बाप असं म्हणतो, त्यांचं निर्मिती दिग्दर्शन त्यांचं असलं तरी तुझं टॅलेंट तू त्यात सिद्ध केलंस. 16 बरस का प्यार हे तुझ्या अभिनयाने आणि तुझ्या डायलॉगनी असं काय बिंबवलंस की सर्वसामान्याला, कुठल्या वयोगटातल्या माणसाला ते तो कन्सेप्ट 16 बरस का प्यार हा अगदी मनात रुजला. त्याच्यानंतर तो चित्रपट कोसळला, मेराराम जोकर फ्लॉप ठरला, परंतु राजसाहेबांनी न डगमगता कशाची पर्वा न करता एवढं कर्ज झालं होतं, परंतु ते उभे राहिले पुन्हा बॉबीच्या निमित्ताने. आणि तू तरुण ऋषी कपूर आणि तुझ्याच एवढी लोभसवाणी आणि तरुणी डिम्पल यांची वेवलिंग अशी काय जुळली की बॉबी सुपर डुपर हिट झाला आणि गेलेले वैभव पुन्हा मिळालं. आणि त्याच वेळेला बॉबीमध्ये तुला तुझा आवाज सापडला शैलेंद्र सिंगच्या रूपाने. मैं शायर तो नहीं किंवा ना मांगू सोना चांदी या गाण्यांनी तुझं आणि शैलेंद्र सिंगचं समीकरण परफेक्ट. Thank you.
सुरेश वाडकर साहेबांनी तुझ्याकरता प्लेबॅक दिला प्रेमरोग आणि इतर चित्रपटांमध्ये, पण शैलेंद्र आणि तुझी जोडी कायम लक्षात राहण्यासारखी आहे. याबरोबर तुझे अनेक चित्रपट आले आणि त्याच्यामध्ये तू केवळ अभिनय कौशल्य नाही तर तुझं वाद्य वाजवण्याचं कौशल्यही सिद्ध करून दाखवलंस. उदाहरणार्थ राज साहेबांनी जे डफ वाजवला होता, मेरा नाम राजू घराना अनाम जिस देशमध्ये, त्याचाच वारसा घेऊन तू जणू काय सरगममध्ये डफलीवाले या गाण्यावर तुझं कौशल्य दाखवलंस. तर नृत्य तुझ्या नसानसात भिनलेलं, राज साहेबांचं ची ग्रेस तुझ्यामध्ये होती आणि ते तू अजून डेव्हलप करत गेलास आणि त्याला योग्य साथ लाभली अभिनेत्री आणि नृत्यांगना जी तुझी भावी सहचारिणी नीतू सिंग. आणि हिच्याबरोबर तू नृत्य अशी काय नृत्य केलीस की खेल खेलमधल्या एकमेवर एक तू ने अक्षरशः इतिहास घडवला. त्याच्यात तुझे अनेक सुपरहिट पिक्चर आले, सुपर डुपर हिट पिक्चर आले, अमर अकबर अंतोनी आला, नसीब, दूसरा आदमी, दामिनी, सागर, चांदनी, असे अनेक चित्रपट आले. किती नावं घेऊ, त्या पूर्वार्धात तुझं तू तरुणपणी असण्याचं कौशल्य दाखवलं अभिनयाचं आणि उत्तरार्धात तू अनेक वडिलांच्या भूमिका केल्या, चरित्र अभिनयाच्या भूमिकाही समर्थपणे पेलल्यास आणि अग्निपथमध्ये ऋतिक रोशनच्या अग्निपथमध्ये तू कमालच केलीस. तर प्रत्येक स्टेजमध्ये तू हम किसीचे कम नाही हे सिद्ध केलं. आज तुझा अलविदा करताना, तुला अलविदा करताना फार दुःख होत आहे, काय म्हणावं, तुला श्रद्धांजली वाहतो आहे का व्हॉट्सअपवर नेहमी आपण ड्रीप लिहितो तसं व्हावं, त्यापेक्षा ओम शांती ओम शांती म्हण. पण ओम शांती म्हणताना मला आता दुःख होत नाही आहे, तर ओम शांती म्हणताना मला कर्जमधला मेरी उमर के नव जवानो हे म्हणता ऋषी कपूर माझ्या डोळ्यासमोर येतो आहे. असंच तुझं नृत्य तुझा अभिनय आम्ही एन्जॉय करत राहावा, तुझ्या गाण्यांची उजळणी करावी, तीच खरी तुला आदरांजली असेल, भावांजली असेल. तर माझ्या रसिक मित्रांनो, या चंदेरी दुनियेतील मग ती हिंदी चित्रपटसृष्टी असो व मराठी चित्रपटसृष्टी असो, त्यातील रंजक किस्से, मनोरंजक गाणी, काही असंख्य आठवणी जर आपल्याला अनुभवायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या अविस्मरणीय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.